आता जो खेळ साकारला त्या राज करिता कुंभे ग्रुप ग्राम पंचायतीचा सरपंच सौ प्रणाली संतोष भागडे आणि सचिनजी नामदेव सोनाटे यांच्याकडून प्रत्येकी 500 आणि 100 रुपयाचं बक्षीस आलंय. राज भागडे या आणि आपलं हे बक्षीस स्वीकारा. मी विनंती करतोय आपण हे बक्षीस द्यायचंय. विपुल दादा हे बक्षीस सुपूर्द करा राजला. चांगला खेळ राज, वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. चला डावाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मनोज साळवी गोलंदाजी करण्याकरिता. आघाडीचे दोन फलंदाज स्ट्रायकर एंडकडे अमित मांडवकर आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे रामदास सावंत. स्ट्रायकर एंडकडे अमित छोट्या चणीचा अमित लवकर नावा रूपाला आला होता परंतु बऱ्याच काळ क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर अमित पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहाल. अमित गोलंदाजी मार्क वरती मनोज. येस, लगातार 23 वर्ष ही जोडी मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्या कारणास्तव त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. पहिला चेंडू पायावरती आदळलाय, पायावरती लागल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पहिली धाव धावपलकावरती गणली जाईल. धावपलकावरती धावांचा श्री गणेशा. दोघांचाही सन्मान मंगेश कडू आणि अनंता कुल्ले यांचा. गेली 23 वर्ष सातत्यानं या मैदानावरती त्यांनी सोबत क्रिकेट हाताळलंय. आडवा बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार, रामदासच्या बॅट मधून चौकार. व्हेरी वेल डन अनंता कुडले आणि मंगेश कडू. शुभेच्छा आपणा दोघांना देखील. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा या चौकारानं होतील 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा फटका डीप मध्ये. यावेळेस मात्र खेळाडू तैनात केलाय. चेंडू उचलून फेक करेल तद्वर आखो आखो मे इशारा और चुरा लिया है और एक रन को. धावपलकावरती 2 धावा. दुहेरी धावीने धावपलक वधारला जातोय. धावपलकावरती 7 आकडा. लगातारच्या 3 षटकारांकरिता 500 रुपयाचं पारितोषिक संकेत सावंत यांच्याकडून रामदास करिता. अकुटप्पाचा चेंडू भिरकावली आताट, धाडला चेंडू सीमा पार, येतोय षटकार. षटकार आलाय धावपलकाला, आकार आलाय धावपलक जाऊन पोहोचतय अर्थातच 13 धावसंख्येवरती. लगातारचा दुसरा षटकार खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कमबॅक राहिला गोलंदाज मनोज साळवीचा. डॉट बॉल नाही इथं मात्र सांगत होईल. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 13 धावांचा आकडा. याच मैदानावरती परवा झालेल्या पाणसपे प्रीमियर लीगचा मालिकावीर रामदास मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द सिरीजचा कूलर ज्याच्या नावावरती राहिलाय तो रामदास. यावेळेस क्या बात आहे, आडवा बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार षटकार. कोणी स्थावा धावपलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथून रामदास जो षटकार मारेल त्या प्रत्येक षटकाराला आदरणीय बाळारामजी दबडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक षटकार 500 रुपयाचा. काय जबरदस्त फलंदाजी रामदासची.
राहुल पार्टे गोलंदाजी मार्क वरती येतो आहे. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. एनपीएलच्या उपविजेत्या संघातील प्रमुख गोलंदाज राहुल पार्टे गोलंदाजी मार्क. इथून मात्र प्रत्येक चौकाराकरिता 100 रुपये आणि प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपये आदरणीय बाळारामजी दबडे यांच्याकडून. राहुल पार्टे गोलंदाजी मार्क वरती. चला थोडा वेळ अधिकचा घेतला जातोय, पंच लक्षात घ्या. अजून इथून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. घड्याळ बरोबर 4 वाजलेत आणि सध्या दिवाळीच्या या मोसमामध्ये सूर्यनारायण लवकर मावळ तिकडे वळतात. ओहो, राजला पाहून अमितला मोह आवडता आला नव्हता, परंतु त्याचा हा प्रयत्न फसला होता. क्षेत्ररक्षकाने चुकीचा प्रयत्न झेल टिपण्याचा जो केला त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. 2 धावा धावपलकावरती वाढतील. धावपलकावरती 21 आकडा. चला वरदानीय स्पोर्ट्स, श्री वरदारिणी स्पोर्ट्स क्लब सकळेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मंजुर्णे दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक करण्याकरता यायचंय. त्यावेळेचा चेंडू थोडासा खाली राहिला, पडल्यानंतर बॅटच्या बरोबर मधोमध येत नाहीये. 1 धाव पळून गेली. दुसरीचा प्रयत्न चुकीचा प्रयत्न होता, परंतु फेकी थोडीशी उशिरानं. पंच कळवतील नाही, योग्य वेळेला आले. पंचांची जी खूण आहे ती दर्शवते ओ यू टी आउट, विकेटचं पतन. चला घाई करा, चला चला बॅट्समन, चला पटपट. नवीन बॅटर संदीप पवार फलंदाजी करण्याकरता 22 धाव संख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. उपलकावरती 22 धावा. बोलवर टप्प्यावरचा चेंडू. यावेळेस मात्र खेळताना थोडासा अडचणीत आला होता फलंदाज, यष्टीरक्षकही चुकलाय, त्यामुळे 1 धाव निश्चित मिळणार आहे धावपलकावरती. 23 धावा. पायाकडे आला चेंडू उडवण्याचा प्रयत्न चाललाय. चेंडू डीप मध्ये स्पार्लाइटकडे. 1 धाव पळून निश्चित पूर्ण होती आहे. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होणार नाही आहे. चांगली फेकी, क्या बात आहे, अप्रतिम फेकी. निश्चित केवळ 1 धाव. धावपलकावरती 24 धावा. वरदायनी स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खोलवर टप्प्यावरचा चेंडू, क्या बात आहे, पुनश्च एकदा आणखीन भेदक मारा, परंतु 1 धाव धावपलकावरती. धावपलक 1 धावेने वधारलं जाईल. धावपलकावरती 25 धावा. जर संदीप पवार यांनी लगातार 3 सिक्स लगावले तर सचिन पवार यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावे करता परतले. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सहज पूर्ण होतोय. दुहेरी धावेने धावपलक इथं मात्र वधारलं जातंय. धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.50 सरासरीने 27 धावा. शेवटच्या हाणामारीचे 2 षटक शिल्लक आहेत. चला जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती कोणाला पाचारण केलं जातंय ते पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्याकरता महेंद्र साळवी.
महेंद्र गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू गती परिवर्तन करून टाकला होता. यावेळेस मात्र बॅटवरती येत नाही चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू फील्ड केला जाईल. दबर घेतली गेली, एक धाव धावपलकावरती 26 धावा. गती परिवर्तन पुनश्च एकदा पायाकडे हाताळलेला चेंडू, यावेळेस मात्र चालला डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडू फरार होतोय सीमा पार. चौकार चौकार यावेळेस मात्र 100 रुपये देऊन जाईल फलंदाज रामदासला. या चौकारनं 100 रुपये मात्र जमा होतील रामदासच्या खात्यावरती. प्रत्येक षटकाराला सूर्यकांत सावंत यांच्याकडून 1000 रुपये. क्या बात है, वधारलाय सेन्सेक्स. फलंदाजांचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चुकीचा, परतावा लागेल रामदासला. विकेटचं पतन. रामदास माघारी परतलाय नव्याने फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावपलक 32 वरती असताना पहिला फलंदाज बाद. वर्धानी स्पोर्ट्स क्लब आपण देखील सज्ज राहायचं यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी या एका मॅच नंतर. आता मात्र सगळ्यांनाच घाई करायला लागणार आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पुढे येणार आहात सगळेच, त्यामुळं हॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो. काही पेनिग आहे काही पेनिशाना. पंचांकडे यष्टीचीच अपील, पंच कळवत आहेत. रिव्ह्यू आहे का, अंपायर रिव्ह्यू आहे का? बाद फलंदाज परतावा लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन. नवीन फलंदाज बत्तीस धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सर्विन मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा महेंद्र. यावेळीचा चेंडू लेटकट खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. अकोड पॉइंट वरती एक धाव नक्की अर्जित होईल. धावपलक एका धावेने वधारते. धावपलकावरती 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली धावसंख्या आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
धावपळकावरती धावा आहेत 33. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता, 3 षटकांची समाप्ती, धावपळकावरती 33 धावा. चला चला लवकर लवकर खेळूया मित्रांनो. शेवटच्या हाणामारीचे 6 चेंडू फलंदाजी मार्क वरती, पुनश्च एकदा राहुल पार्टे तर फलंदाजी करण्याकरिता निश्चितच आपला पाहायला मिळेल फलंदाज अर्थातच अरविंद. या ठिकाणी निजामपूर विभागाचे ज्येष्ठ समाजसेवक आणि याचाच गावचे सुपुत्र आदरणीय अनिलजी मोरे साहेबांचं शुभ आगमन झालंय. स्वागत, सुस्वागत, शुभ स्वागत. फलंदाजी मार्क वरती राहुल पार्टे, यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक. ओ हो, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघाकरिता 2 धावा निश्चितच वाचवल्या. सुपर पीस ऑफ फिल्डिंग. दोन धावांनी धावपलक वाढवताय, धावपलकावरती 35 धावा. ओ बॅकफुटवर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू बॅकफुट पॉइंट वरती झेल सोडलाय. एक धाव निश्चित मिळेल अरविंदला. धावपलक एका धावेने वाढवताय धावपलकावरती 36 धावा. थोडीशी अडचण मैदानाच्या आतमध्ये, त्यांना देखील मोह आवरत नाहीये मैदानात जाण्याचा. धावपळकावरती 36 धावा आहेत. राहुल पार्टे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. उलट टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त खोदून काढलाय, भेदून काढलाय. चेंडू चाललाय सीमारेषा तोडून फोडून फरार, सीमा पार चौकार. चौकार 100 रुपये पुनश्च एकदा. यावेळेस मात्र मिळतील अरविंद, माफ करा, संदीपला 100 रुपये स्वरूपात बाळारामजी दबडे यांच्याकडून. उलवटप्पाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, ज्या पोझिशनला क्षेत्ररक्षक जेल खाली आला नक्की होतं की शेल सुटणार आहे. धावपलक एका धावेने वधारलं जातंय. धावपलक 41. शेल पकडण्याची जी शैली होती ती थोडीशी संशयास्पद. चला गुरांच्या मागे जे जे मालक आहेत त्यांनी आपली गुरं लवकर बाहेर घ्या. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईन कडे, थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक एक घेतली दुसरीचा प्रयत्न, दोनही पूर्ण. तिसरे करिता थांबावं लागेल. धावपलक दुहेरी धावेने जाऊन पोहोचतोय 43 वरती. शेवटचे एक चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटचा केवळ एक चेंडू बाकी आहे. धावपलकावरती 43 धावा आहे. क्या बात है, क्या बात है. सेट डाउन दी ग्राउंड ओवर दी बॉलर सेड, चेंडू सीमा पार षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक अरविंद सावंत याच्याकरिता आदरणीय बाळारामजी दबडे साहेब यांच्याकडून. षटक क्रमांक 4 समाप्ती. त्या फलकावरती धावा झाल्यात 49 आणि इथून मात्र जिंकण्याकरिता बनवाव्या लागणार बरोबर 12.50 च्या सरासरीनं 50.
चला लवकर पाणस पेप संघ काही करा मैदानामध्ये या, चला पाणस पेप, पाणस पेप संघ चला मैदानामध्ये। चला लवकर मैदानाच्या आत मध्ये। चला लवकर बॅट्समॅन पाठवा। मंडेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज संदीप सँडी गोलंदाजी मार्क वरती। चला फलंदाजांना विनंती आहे लवकर या मैदानामध्ये। आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, महेंद्र आणि त्याच्या साथीनं लक्ष्मण। चोवीस चेंडू 50 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्क वरती संदीप, तर सेकंडकडे फलंदाजी करण्याकरिता लक्ष्मण। चला जरा लवकर लवकर घाई करूया मित्रांनो। पहिला चेंडू पायावरती आदळलाय, पंचांचं बोट आकाशाकडे, परतावं लागेल लक्ष्मणला, विकेटचं पतन। संदीपला पहिल्या चेंडूवरती मिळालं पहिलं यश।
दुहेरी दाबीने धावफलक पदार्थ यावेळेस हेलिकॉप्टर मिनी गॅल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लँड होईल मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत गॅदर केला जाईल चेंडू तथवर घेतला गेलेला दोन धावा फलकावरती धावांचा विचार केला तर धावा झाल्यात पाच. पहिलं षटक काय जबरदस्त माफक राहिले सँडी अर्थात संदीपचं. क्षेत्ररक्षण पहिल्यावर जाईल मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती अमित मांडवकर. चला चला लवकर लवकर काही करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर 30 yard सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइड वरती पहिला चेंडू अमित मांडवकरचा. हो क्या बात है लाजवाब डॉट बॉल. प्रेशर 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 निर्माण केलंय मैदानाच्या आतमध्ये. आता या प्रेशर कुकरची शिट्टी कोणाच्या बाजूने वाजणार आहे, फलंदाजाच्या का गोलंदाजाच्या, हे देखील पाहावं लागणार आहे. राहुल मोरे देखील कच्चा गुरुचा चेला नाही आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलनं इथं मात्र प्रेशर क्रिएट केलंय. त्यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका अरविंद. ओ क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त आपल्या संघाकरता कामगिरी. दोन धावा निश्चित वाचवल्या जातील. धावफलक सातही आकड्यावरती जात आहे. थोडस लक्ष ठेवा अमित. यावेळेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पंच कळवत आहेत नो बॉल. आउटसाइड दी ऑफ स्टंप अर्ली एक धाव फ्री हिटच्या चेंडूवरती केवळ खर्ची घातले अमित मांडवकरनं. सांघिक धाव पलक जाऊन पोहोचतय नऊ वरती. थेंबे थेंबे तळे साचे अशीच काहीशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला साखळेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये साच मांजुर्णे ना, साच आणि मांजुर्णे, सॉरी साखळेवाडी विपक्षामध्ये मांजुर्णे. साखळेवाडी सज्ज राहायच्या क्षेत्ररक्षणाकरता. यावेळी जास्त बाहेर हाताळलाय का चेंडू तर नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू अप्पर कट केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून जात असताना डीप मध्ये कव्हर बाउंड्रीकडे. क्षेत्ररक्षक वेगानं गेलाय सँडी, परंतु सँडीला देखील सोबत घेऊन गेलाय चेंडू बाहेर मैदानाच्या सीमा पार चौकार. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा. आदरणीय तुकारामजी अवघडे साहेब, समाजसेवक तथा क्रिकेट प्रेमी साखळेवाडी, आपणास विनंती की आपण व्यासपीठासमोर यायचं. आपला सन्मान चौतेज क्रीडा मंडळाच्या वतीने केला जाणार. आदरणीय तुकारामजी अवघडे साहेब, बारा चेंडू 37 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 37 धावांची आवश्यकता. प्रतिषटक जर पाहिलं तर 18.50 सरासरीनं धावा बनवायच्या 37. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सँडी संदीप गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकरांकडे राहुल पार्टे, हे द्वंद्व पाहण्याजोगं राहणार आहे. कारण एका जखमी भागासारखा राहुल पार्टे स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. राहुल मोरे माफ करा, राहुल मोरे स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. ओ गोलवर टप्प्याचा चेंडू, आणखीन एकदा डॉट बॉल. सॅक्रिफाईस केलाय विकेट राहुलनं, परतावं लागेल इथे. धावबाद होऊन राहुल मोरेला
राहुल मोरे बाहेर चाललाय मैदानाच्या आतमध्ये, राहुल पार्टे येतोय. आदरणीय तुकारामजी अवघडे समाजसेवक क्रीडा प्रेमी यांचा सन्मान व्यासपीठावरती होतो आहे. चला चला राहुल लवकर या. आता मात्र पहा 11 चेंडू आणि 37 धावा. महेंद्रला इथून बरसावं लागणार आहे. अक्षरशः दिवाळीच्या काळामध्ये जसा अवकाळी पाऊस बरसला आमच्या शेतकऱ्यांना धो धो धुतलं, तसं इथं गोलंदाजांना धुवावं लागणार आहे. अर्थातच फलंदाज महेंद्र साळवीला. मॅचची आतली काढा, पुन्हा एकदा चेंडू यष्टी रक्षकाच्या जवळ आहे. आणखीन एकदा डॉट बॉल. क्या बात आहे, कमालीचा खेळ दाखवलाय. काही पहिल्या दोन षटकांमध्ये पाणसपीच्या ए संघाने असाच काहीसा खेळ दाखवला होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अवकाळी पावसाप्रमाणे गणेश कडू बरसला आणि धो धो धुवून टाकला विकी मांडवकरला. अगदी वाहून गेला पाणसपे अ संघ. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न आणखीन एकदा. इथून मात्र डॉट बॉल होऊ शकत होता, परंतु कव्हर नाही आहे, बॅकअप नाही आहे, त्यामुळे एक धाव निश्चित मिळणार आहे. पुनश्च एकदा गोलंदाज संदीप सचिव होतोय. हो, यावेळेस अखू टप्प्याचा चेंडू, वेट अँड वॉचचा फटका, नितेश काडे वेगाने. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. नितेश काडे शाळेमध्ये होता मित्रांनो, असंच काम करायचा काहीसा, रिले ऍथलेटिक असेल किंवा खो खो असेल, आणि आज मैदानाच्या आतमध्ये तसंच काम मला वाटतंय नितेश क्षेत्ररक्षणामध्ये करताना दाखवतोय. आजही 30 ताकद आहे पायामध्ये. पहिलो टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अरविंद सावंत, क्या बात आहे, क्या बात आहे, कमाल कमाल धमाल बेमिसाल. मैदानाच्या आतमध्ये पाणसपे ब संघ असे काही रंग उधळतोय. अजून होळी बाकी आहे, परंतु दिवाळीचे हे रंग मात्र अक्षरशः भांबावून सोडतात पाणसपेकरांना. 16 धावा धावपलकावरती, अजूनही 34 धावांची गरज आहे. राहुल पार्टेला विसरून चालणार नाहीये मित्रांनो, त्याच्याकडे देखील मोठी क्षमता आहे फलंदाजी करण्याची. यावेळेचा चेंडू पायावरती आदळलाय. पंचांना प्रश्न जरूर विचारलाय. पंच सांगतायत की अगोदरच फलंदाज आपला दरवाजा सोडून दुसऱ्याच्या दरवाजात येऊन उभा राहिला होता, त्यामुळे बचावला येतो. षटक क्रमांक 3 ची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या 16. येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या, त्या अर्थातच 34. केवळ 3 धावा या षटकामध्ये, 6 चेंडू 34 ची गरज आहे. अगदी मला वाटते 13-14 वर्षाचा असेल. ऋग्वेद बळीराम दबडे गोलंदाजी मार्क वरती. 9व्या इयत्तेमध्ये शिकतोय आम्ही. आज सकाळी 10व्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या ओम नितीन पवारला अफलातून कामगिरी करताना पाहिलं. आता 9व्या इयत्तेमध्ये शिकणारा ऋग्वेद बळीराम दबडे गोलंदाजी मार्क वरती प्रॉपर रनिंग घेऊन गोलंदाजी करतोय खरा. ओहो क्या बात आहे, परवा झालेल्या पाणसपे प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजे क्षमता आहे. क्षमतेचं पृथक्करण आज करावं लागणार आहे. पहिला चेंडू अखू टप्प्याचा पुल शॉडाम जाप डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. आता औपचारिकरित्या जवळजवळ सामना जिंकलाय पाणस पेपर संघानं, परंतु ऋग्वेदची एखाद दुसरी चूक मात्र त्याला संकटात आणू शकते. काय अभिमानाची गोष्ट आहे, ऋग्वेद गोलंदाजी करतोय, ऋग्वेदची आई मैदानाच्या बाहेर बसून सामना बघतेय. अखू टप्प्याचा हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू बॅट वरती येत नाहीये. आणखीन एक एकेरी दुहेरी धावेचा हा फटका, मला वाटते निश्चित एकच धाव. क्या बात आहे, विपुल मांडवकर पहा आजही धावू शकतात चेंडूच्या मागे. एक धाव, 4 चेंडू आणि 32 धावा, 32 धावा आणि 4 चेंडू, सामना जवळ. हो क्या बात आहे ऋग्वेद, विकेट घेतली बाळा तर मोठ्या काकांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळी चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. क्या बात आहे, टिपिकल टिपिकल प्रॉपर्टी. ओ धावाची संधी, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. चाणाक्ष आहे, चतुर आहे, आणि मी म्हणेल कौशल्यवान आहे ऋग्वेद बळीराम दबडे. धावबाद करून बाद केलं राहुल पार्टेला. जबरदस्त सुपर 3 चेंडू 32 धावा. चला घाई करा सकाळवाडी संघ, आपण देखील सज्ज राहा मित्रांनो.
सन्मान दिलाय ऋग्वेदच्या या चेंडूला, स्ट्राईक दिली आहे नव्याने आलेल्या फलंदाजाला. धावपळकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 19. जसं जसं ताकद वाढत जाईल तसं तशी खांद्याची जी क्षमता आहे ती वाढेल आणि आपोआपच गोलंदाजीतील वेग देखील वाढेल. ऍक्शन, फ्री स्ट्राईड आणि फॉलो थ्रू खूप चांगला आहे. चांगला फटका, सीमारेषा पार जाईल का? होय, निश्चित जाईल षटकार. जे एका गोलंदाजाकडे हवं असतं ते आहे ऋग्वेदकडे. ऍक्शन चांगली आहे, रिदम चांगला आहे, फ्री स्ट्राईड चांगला आहे, फॉलो थ्रू देखील आहे, परंतु थोडीशी ताकद कुठेतरी कमी पडती आहे. 25 धावसंख्येवरती धावपलक, रिवतचं अस्त्र. षटक संपलंय, विजयी होतोय तब्बल 24 धावाने पाणस पेबल संघ. हार्डलक बॅडलक टीम, मुळगाव मोठा उलटफेर केलाय पाणस पेबल संघानं, अभिनंदन.